माझे नाव आराध्य शरद अवड आहे. मी इयत्ता 34 शिकत आहे. आज मी माझा प्रिय भारत देश या विषयावर माहिती सांगणार आहे. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरांनी अथक परिश्रम घेतले, जसे महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस इत्यादी. अशा अनेक शूरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग सारखे थोर क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले. इंग्रजांच्या जुलमी अत्याचारास कंटाळून भारतीयांनी संघटित होऊन बंड पुकारले. गांधीजींच्या अहिंसावादी विचारसरणीतून सविनय कायदेभंग करण्यात आले. भारत छोडो आंदोलन छोडण्यात आले. अनेक चळवळी उठा, सत्याग्रह आंदोलन यातून इंग्रजांच्या स्वातंत्र्य वीरांनी जोरेस आणले. अखेर शूर वीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट दरवर्षी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. जय हिंद, जय महाराष्ट्र.